धाराशिव मध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार, सहभागी होणाऱ्यांवर करणार कारवाई। रामदास तडस यांचा पहलवानांना इशारा। दोन संघटनांच्या वादानं पहलवान संभ्रमात। पुण्याच्या कोथरूडमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखनं गतविजेत्या शिवराज राक्षेला हरवलं, पण या स्पर्धेनंतर दोन कुस्ती संघटनांमध्ये आमचीच खरी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना असल्याचे दावे प्रतिदावे सुरू झाले। कोथरूड नंतर आता धाराशिव मध्ये शुक्रवारपासून 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे। या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि पैलवान हजेरी लावणार आहेत। पण या कुस्तीचा फड रंगायला काही वेळ शिल्लक असताना भाजपचे खासदार रामदास तडस अध्यक्ष असलेल्या कुस्तीगीर परिषदेनं ही स्पर्धा बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय। तसंच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पैलवानांवर कारवाईचा इशारा दिलाय। या स्पर्धेमध्ये जय जय मल्लाने विजेतेपद मिळवलं, त्यांना कुणालाही स्कॉलरशिप मिळाली नाही किंवा त्यांना कुठेही नोकरीसाठी जे अर्ज राज्यावर जी पथं येतात त्यांना नोकरी मिळते त्याच्यामधून, त्यांना कुठं नोकरीचाही फायदा झाला। कारण कुस्तीगीर परिषद काल जो निकाल लागलाय कोर्टाचा, तो महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद म्हणजे आपली जी आपण स्पर्धा घेतोय त्या कुस्तीगीर परिषदेशिवाय कुणालाही महाराष्ट्र केसरी घेता येणार नाही। रामदास तडस यांच्या संघटनेला शरद पवारांच्या संघटनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कोथरूडमधील कुस्ती स्पर्धा आयोजित करणारी संघटना बेकायदेशीर असल्याचा पलटवार धाराशिवमधल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजकांनी केलाय। भारतीय कुस्ती महासंघाने 13 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक जारी केले आणि या परिपत्रकानुसार ही स्पर्धा त्यांनी अनाधिकृत म्हणून जाहीर केलेली आहे। आणि या स्पर्धेमध्ये जे कुस्तीगीर, कुस्तीपंच, कुस्ती प्रशिक्षक सहभागी होतील यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश भारतीय कुस्ती महासंघाने दिलेले आहे। नुकत्याच कोथरूडमध्ये झालेल्या स्पर्धेत सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला, पण ही कुस्ती स्पर्धा भाजप प्रणित असल्यानं तिचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेशी संबंध नसल्याचं वेळोवेळी सांगण्यात आलं। याचा वाद कोर्टात सुरू आहे, पण कुस्ती संघटनांच्या या वादात पैलवानांचं नुकसान न करता त्यांना खेळण्याची संधी मिळावी अशी मागणी सिकंदर शेखनं केली आहे। कालच भारतीय फेडरेशनने एक लेटर काढलेलं आहे, त्याच्यामुळे मी ह्या स्पर्धेत सहभागी होत नाही, कारण की मला बाहेर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व्हायचा आहे, म्हणून मी या स्पर्धेत खेळत नाहीये। धाराशिव मधील 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला अवघा काही वेळ शिल्लक असताना हा वाद उभा राहिला। पैलवान मैदानात उतरण्याआधीच मैदानाबाहेर राजकीय मंडळींकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे। पण हे करताना कुस्तीपटूंनाही कात्रीत पकडलं जात असल्यानं कुस्तीचं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे संघटनांनी किमान खेळाडूंना या राजकारणात ओढू नये अशी मागणी होतीये। पुण्याहून चंद्रकांत मुंडेसह बालाजी निरपड, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।